नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन आणि उदय सामंत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा रत्नागिरी इथं उत्साही वातावरणात पडली पार. कॅन्सर आजारावर जनजागृती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील. बालावलकर रुग्णालयाचे रेडिएशन तज्ज्ञ डॉक्टर गौरव जसवाल यांचं प्रतिपादन. आणि उदय सामंत फाउंडेशन आणि रत्नागिरी शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे आयोजित मंगळागौर स्पर्धा आणि महिला आनंदोत्सवाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आ जा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन आणि उदय सामंत फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरावरील निमंत्रितांची कॅरमची स्पर्धा नुकतीच पालकमंत्री आमदार उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडली. मैं मंदार दिल की गहराइयों से स्वागत करता हूँ. ले चलता हूँ आपको उस मैच की तरफ जो एक ऐसा मैच है, अभूतपूर्व मैच है, जहाँ पर दो वर्ल्ड चैंपियन, उसमें एक फॉर्मर है और एक करंट है. फॉर्मर की अगर हम बात करेंगे तो वो है प्रशांत मोरे, जो टू टाइम्स वर्ल्ड चैंपियन है, और जहाँ पर अपोनेंट है संदीप दिवे ऑफ यंगस्टर्स, जो करंट वर्ल्ड चैंपियन है. इस मैच की सबसे बड़ी जो बात है, जो सबसे बड़ी बात है, वो है इस मैच को देखने के लिए रत्नागिरी और रायगढ़ जिला के डिस्ट्रिक्ट के पालक मंत्री और महाराष्ट्र के उद्योग मंत्री माननीय श्री उदय जी सामंत साहब यहाँ पर पधार चुके हैं, और उनके आंखों देखे इस मैच को वो देख रहे हैं. पर आज परत आपण क्रिकेट असेल, कबड्डी असेल किंवा अन्य खेळ असतील, यांच्या मागे अनेक लोकांना धावताना बघितलेलं आहे. पण दरवर्षी कॅरमची स्पर्धा झाली पाहिजे आणि ती आंतरराष्ट्रीय दर्जाची असली पाहिजे असं समजणारे आणि ते घडवणारे सहकारी वाटकर साहेब मला तुमच्या सगळ्यांच्या रूपानं मिळाले, ते माझं मी भाग्य समजतो. कारण आताच मला आपले महाराष्ट्र असोसिएशनचे सचिव सांगत होते की या स्पर्धेमध्ये एवढी ताकद आहे, ही स्पर्धा लाईव्ह आहे, त्याच्यामध्ये हिंदी कॉमेंट्री देखील सुरू आहे, इंग्रजी कॉमेंट्री देखील सुरू आहे,
अक्षरशः आता आम्ही ज्या दोन विश्वविजेत्या खेळाडूंचा खेळ बघितला म्हणजे आमचंच लक्षात येत नव्हतं की आम्ही नक्की कोणते जाणार आहे. हे खरं राजकारणी करतात तर तुम्ही करायला लागले तर काय समजायचं. म्हणजे पुण्याच्या मार्गाला जाताना गोवा किल्ला जायचं आम्हाला माहिती आहे. इकडे संपी जाताना तिकडे संपी जाते आज मी बघितले. पण खरोखरच आम्हाला तुमची सगळ्यांची मेहनत आहे. मला आमचे राहुल पंडित विचारत होते तुम्ही कॅरम खेळता का. म्हटलं मी कॅरमचा जाऊ द्यावा. म्हणजे कसं काय समोरचा खेळत खेळत असताना सगळ्या संपत्या मोकळीमध्ये जातात. ते म्हणजे कसे काय तर समोरच्याचं दुर्लक्ष कधी होते बघायचं सगळ्या हाताने टाकायचं आपण जिंकतो. राहुलजी पूर्वीचा हा गेम. पण मला असं वाटतं की आज ती कॅरम स्पर्धा बघितल्यानंतर खरोखरच मला समाधान एवढ्याच गोष्टीचं आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू असू दे, देशपातळीवरचा खेळाडू असू दे, आमच्या जिल्ह्याचा खेळाडू असू दे, हे स्वतःच्या कुटुंबातलं काम आहे असं समजून काम करतात. हे आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. रत्नागिरी येथील हॉटेल विवेकच्या सभागृहात आयोजित 3 दिवसीय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं. आणि आता पाहूया राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेची एक झलक. विविध खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करून कॅरम हा खेळ सतत सुरू राहिला पाहिजे असं सांगून शुभेच्छा दिल्या. मित्रांनो, आज आपण अतिशय चांगल्या आनंदाच्या क्षणी आनंद आलो. पहिला आनंदाचा क्षण असा की आज इंडिपेंडन्स डे आहे. आता 76 वर्ष पूर्ण केली. आपण 77व्या वर्षात पदार्पणास करतोय आणि आज आपण या चांगल्या ठिकाणी जमलो. जी टीम विजेती झाली आहे त्यांनी चांगला अचीवमेंट करून आपल्याला त्यांचा आनंद आहेच आहे. पण ज्यांनी पार्टिसिपेशन केलं आहे, आपला उत्कृष्ट खेळ लोकांना दाखवला आहे, स्वतःला सिद्ध केला आहे, त्यांच्या पण मनापासून मी कौतुक करतो. ह्या आपल्या कॅरम लीगच्या ज्या स्पर्धा इथे होतात त्याच्या परंपरेत LICचा भारतीय जीवन विमा निगमचा खूप मोठा सहभाग पाहिल्यापासून आहे आणि मला त्याचा खरोखर आनंद वाटतोय. मागच्या वर्षी मी इथे आलो होतो. इथं सगळ्यांच्या लोकांचा उत्साह बघितला, क्वालिटी बघितली, इंटरनॅशनल प्लेयर्सचे आपलं कर्तृत्व इथे सिद्ध करतात ते बघितलं आणि खरोखर आनंद झाला की या लीगसोबत एक दोन जणांचं मला या ठिकाणी कौतुक करायचं आहे, सत्कार करायचा आहे. खरं म्हणजे ही दोन माणसं नेहमी पडद्याच्या मागे असतात. त्याच्यातलं सर्वात पहिलं म्हणजे आमचं मुनी साप्ते आणि राहुल बर्वे. म्हणजे गेली 6 वर्ष जे काही चाललेले आहे त्याच्यामध्ये रत्नागिरी जिल्हा कॅरम संघटनेचा संपूर्णपणे पाठिंबा, संपूर्णपणे त्यांचं सहकार्य आणि संपूर्णपणे त्यांचा पुढाकार आहे. मग त्याच्यामध्ये अध्यक्षांपासून सगळीजण आहेत, विवेक आहे, सचिन आहे, इवन मुंबईतला अजित सुद्धा त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोअर इन्वॉल्व असतो. नितीन तर आहेच आहे, परंतु स्पर्धा
घ्यायचं एकदा ठरलं की त्याचं संपूर्ण नियोजन, त्याचं प्लॅनिंग आणि त्याचा पाठपुरावा, मग तुमच्या खेळाडूंची तिकीटं, त्यांचा ड्रेस युनिफॉर्म. आज मला वाटतं की कॅरमच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नाही की 15 ऑगस्ट हे निमित्त आहे आणि ते 15 ऑगस्ट हे निमित्त साधून अशा प्रकारचा गणवेश सगळ्या खेळाडूंना दिला गेला हे फक्त आणि फक्त ह्या रत्नागिरीमध्येच होऊ शकते मी तुम्हाला सांगतो. आणि याच्या मागची जी फ्रेम्स आहेत ती म्हणजे राहुल आहे, सचिन, हे सगळीच टीम आहे. दरम्यान 3 दिवसीय आयोजित कॅरम स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. कॅन्सर हा एक दुर्धर आजार असून त्याबाबत केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे कॅन्सर रुग्णांची संख्या कमी व्हावी यासाठी प्रयत्न चालू असून जनजागरणही चालू आहे. कॅन्सर संबंधीची माहिती बालावलकर हॉस्पिटलचे रेडिएशन तज्ज्ञ डॉक्टर गौरव जसवाल यांनी KTV ला दिली. डॉक्टर गौरव जसवाल, MD रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, बालावलकर मेडिकल कॉलेज में अभी रिसेंटली जॉइन किया हूँ. आजकल कैंसर का इंसिडेंस बहुत बढ़ रहा है. अक्सर हम लोगों को आसपास अपनी फैमिली मेंबर्स में, फ्रेंड सर्कल में पता लगता है कि कैंसर डिटेक्ट हो रहा है. कैंसर होने के बहुत सारे कारण हैं जिसमें हमारा खाना पीना, लैक ऑफ फिजिकल एक्टिविटी, आसपास पोल्यूशन, खाने में मिलावट और जेनेटिक रीजंस हो सकते हैं. कैंसर बढ़ने के साथ साथ अब हम लोगों को कैंसर के अच्छे ट्रीटमेंट भी अवेलेबल होना शुरू हो गई है. कैंसर को हम लोग सर्जरी से, कीमोथेरेपी से, रेडिएशन थेरेपी से ठीक कर सकते हैं. मैं रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट हूँ तो मैं रेडिएशन के बारे में बात करूँगा. रेडिएशन का एक बहुत इंपॉर्टेंट रोल है कैंसर को ठीक करने में और ये ज़्यादातर हमें लोकल ट्रीटमेंट करने में हेल्प करता है. हेड एंड नेक कैंसर हो गए, ब्रेस्ट कैंसर हो गया, सर्विक्स कैंसर हो गया, इन कैंसर्स के अंदर रेडिएशन का एक बहुत इंपॉर्टेंट रोल है. और रेडिएशन अगर सही तरीके से, सही ढंग से प्लान किया जाए, सही टाइम पे दिया जाए तो हमें कंप्लीट क्योर का भी चांस देती है हमारे पेशेंट्स के अंदर. यहाँ बालावलकर मेडिकल कॉलेज में हमारे पास स्टेट ऑफ द आर्ट लेटेस्ट लिनैक मशीन है, एनसीऑन, जिसके साथ हम लोग एकदम लेटेस्ट ट्रीटमेंट अपने पेशेंट्स को दे सकते हैं और अच्छी एक्यूरेसी के साथ दे सकते हैं. और हम दे भी रहे हैं इस टाइम पर. डेली हम लोग इस टाइम पर अराउंड 40 to 50 पेशेंट्स ट्रीट कर रहे हैं एंड मोस्ट ऑफ आर पेशेंट्स फील हैप्पी एंड दे आर सेटिस्फाइड विद द ट्रीटमेंट. बालावलकर मेडिकल कॉलेज में पिछले 15 साल से कैंसर का ट्रीटमेंट सक्सेसफुली किया जा रहा है और यही सेम लेगेसी को हम लोग आगे कंटिन्यू करना चाहेंगे. जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी इथं कॅन्सरबाबत महिन्यातून एकदा डॉक्टर घाणेकर येऊन तपासणी करतात असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघमित्रा फुले यांनी सांगितलं. तसंच चिपळूण तालुक्यातील BKL वालावरगल हॉस्पिटल डेरवण, टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबईचे कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर श्रीपाद बानवली यांची तपासणी आणि औषधोपचार या रुग्णालयात चालू असतात. त्यांनीही कॅन्सरबाबत जनजागरण चालू ठेवलं आहे. त्याला आपण लोकल ट्रीटमेंट करतो पण कॅन्सरची ट्रीटमेंट फार महत्त्वाची आहे. त्याला फार महत्त्वाचे प्रिन्सिपल्स असतात आणि जर त्या प्रिन्सिपल फॉलो केल्याशिवाय जर आपण ट्रीटमेंट केली तर ते बरे होणारे कॅन्सरसुद्धा बरे होत नाहीत. आणि ते आम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं आहे की अर्ली कॅन्सर जो बरा होणारा असतो तो प्रिन्सिपल न वापरता काही वेळेला फक्त ऑपरेशन करून सोडतात. काही वेळेला ऑपरेशनच्या वेळेला लिम्फ नोड वगैरे जे काढायचे असतात नव्हे काढ सोडतात. त्यामुळे ते बरा होणारा कॅन्सरसुद्धा बरा होत नाही. आणि फार बऱ्याच वेळेला मी पाहिलं की पसरलेला कॅन्सर जो टाटामध्ये गेल्यावरसुद्धा किंवा अमेरिकेत गेल्यावरसुद्धा बरा होत नाही ते पेशंट आपण टाटाला पाठवतो. आणखी ते न बरं होणारे इकडे पण त्यावर आणि ते टाटाचं वर्कलोड वाढवून तिकडेसुद्धा आम्हाला बरे होणारे कॅन्सर ट्रीटमेंट करायला मिळतं. त्यामुळे फार महत्त्वाचं आहे की
अर्ली कैंसर सुद्धा फार महत्त्वाचे आहेत की ते बरे होतात पण ते बरोबर डायग्नोज झाले तर बरोबर ट्रीटमेंट केली तर ते फार महत्त्वाचं आहे. मुंबईसारखेच BKL वालावलकर हॉस्पिटलमध्ये केंद्राच्या आणि राज्याच्या विविध योजना चालू असतात. येथील मेडिकल डायरेक्टर डॉक्टर सुवर्णा पाटील खास करून कॅन्सरसाठी स्त्रियांच्या विविध मोफत तपासणी शिबिराचं आयोजन करत असतात. तसंच हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाची जबाबदारी डॉक्टर नेताजी पाटील सांभाळतात. डॉक्टर आसावरी मोडक, डॉक्टर अभय देसाई, डॉक्टर संग्राम दाभोळकर, डॉक्टर आशुतोष, डॉक्टर पल्लवी कॅन्सरवरील रुग्णांवर औषधोपचार करत असतात. अंदर बालावलकर मेडिकल कॉलेज एक ऐसा सेंटर है जहाँ पे हमें हर तरह की सुविधा उपलब्ध है कैंसर पेशेंट्स के लिए और बाकी सारी चीज़ों के लिए भी. यहाँ पर हमारे पास लिनैक तो है ही है, साथ में ब्रैकेथेरेपी भी है, CT सिमुलेटर है और कीमोथेरेपी की फैसिलिटीज़ अवेलेबल है, साथ में ऑन्को सर्जरी के बहुत सारी स्कीम्स अवेलेबल है, महात्मा ज्योति फुले और बाकी सारी स्कीम्स हैं जिसमें पेशेंट को फ्री में ट्रीटमेंट मिलता है और रहने के लिए भी अच्छी सुविधा उपलब्ध है. मुंबई पुणे इथं जाण्यापेक्षा कोकणातील अत्याधुनिक यंत्रसामुग्री असणारं हे BKL वालावलकर हॉस्पिटल असून चॅरिटेबल ट्रस्ट आहे. तसंच सर्व दुर्धर रोगावर उपचार, ऑपरेशन, औषधोपचार केंद्राच्या आणि राज्याच्या योजना इथं चालू असतात. याचा रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांनी आपल्या आरोग्यासाठी लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर सुवर्णा पाटील यांनी केलं आहे. उदय सामंत फाउंडेशन आणि रत्नागिरी शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे आयोजित मंगळागौर स्पर्धा आणि महिला आनंदोत्सवाचा कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. मंगळागौर स्पर्धा आणि महिलांचा आनंदोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ कृषी अधीक्षक सुनंदा कुऱ्हाडे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमात रत्नागिरी शहर आणि ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने कार्यक्रमाला चांगलीच शोभा आली होती. Thank you.
आणि आता पाहूया उदय सामंत फाउंडेशन आयोजित मंगळागौर स्पर्धेची एक झलक खास के टीव्हीच्या दर्शकांसाठी. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशन आणि उदय सामंत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा रत्नागिरी इथं उत्साही वातावरणात पडली पार. कॅन्सर आजारावर जनजागृती व्हावी म्हणून केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील. बालावलकर रुग्णालयाचे रेडिएशन तज्ज्ञ डॉक्टर गौरव जसवाल यांचं प्रतिपादन. आणि उदय सामंत फाउंडेशन आणि रत्नागिरी शहर शिवसेना महिला आघाडीतर्फे आयोजित मंगळागौर स्पर्धा आणि महिला आनंदोत्सवाला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.